त्याच्या हाताला काम नसणार, त्यालाही जातीच्या धर्माच्या नावानं भडकवलं आणि मूळ मुद्दा गायब ठेवला. मूळ मुद्दा काय देशाचा, तर खरे तर हक्काची लढाई मागं राहिली, खरी कष्ट करणाऱ्याची लढाई मागं राहिली. धर्मजातीची लढाई फार मोठ्या होल्या, नेते पण झाले, सत्ता पण आली, पण या लढाईमध्ये कोण हरपला, कोणाच्या गोष्टी मागं पडल्या याचं थोडं चिंतन मंथन बच्चूकडू करते म्हणू नका, करू नका. तुम्ही स्वतः रात्रभर चिंतन करा का जातीच्या लढाईमध्ये कोणाचं भलं झालं आणि कोणाचं वाईट झालं याचा जर विचार केला तर मजुराच्या मजुरीबाबत कोणी बोलत नाही, शेतकऱ्याच्या हमीभावाबाबत इतकं मोठं लोक एकत्र येत नाही. राम रहीम नावाचा माणूस फक्त पकडला तर 40 लोक मारले गेले, इतके लोक रस्त्यावर आले. 3.5 लाख शेतकरी मेला, एकही येऊन रस्त्यावर येत. राम रहीमपेक्षा शेतकरी महत्वाचा नाही का? आणि आता तर तरुणाची अशी अवस्था आहे का, नेत्या नेता एवढा मोठा झाला का बापही त्याला किंमत, बापाची किंमत वाटत, बापापेक्षा नेता मोठा करून टाकला, आपल्या निष्ठा पक्षावर एवढ्या पक्क्या बजवल्या, घट्ट पकडल्या का, बापाची किंमत कमी व्हायला लागली अशी अवस्था. आमचं म्हणणं हेच आहे का, ही कष्टाची लढाई मोठी झाली पाहिजे. तो मेहनत करतं, इमानदारीनं जगतं आणि कष्ट करून समोर जातं, त्याच्यासाठी त्याची जात कुठली आहे, धर्म कुठला आहे हे आम्हाला माहीत नाही. अशा लोकांची, काम करणाऱ्या कष्ट करणाऱ्या लोकांची लढाई मोठी करायची आहे.